प्रभू वैद्यनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या या परळी वैद्यनाथाच्या नगरीत आदरणीय पवार साहेबांचा 82वा वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परळी शहराच्या वतीनं केला. आज या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरामध्ये 8200 दीप प्रज्वलित करून एक आगळा वेगळा वाढदिवस दीपोत्सवासारखा या ठिकाणी साजरा केला. प्रभू वैद्यनाथाचं 12 ज्योतिर्लिंगामध्ये एक आगळं वेगळं स्थान आहे. त्याला द्वादश पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ असं म्हटलं जातं. त्या प्रभू वैद्यनाथाच्या चरणी आम्ही सर्वांनीच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि परळी वैद्यनाथाच्या परिसरातील नागरिकांनी प्रभू वैद्यनाथाला सकाळी अभिषेक पूजा अर्चा करून आदरणीय पवारसाहेबांना दीर्घायुष्य निरोगी आयुष्य लाभावं आणि आमचं आयुष्यही त्यांना मिळावं आणि त्यांच्या हातून आणखीनही या महाराष्ट्रात देशात अतिशय चांगलं काम या ठिकाणी व्हावं. कारण शेवटी या दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून कोण ओळखला जातो, गेली 55 वर्षाच्या राजकारणात त्यांचं नाव आदरणीय पवारसाहेब आहे आणि त्यांचा आज 82वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परळी शहराच्या वतीनं भैया धर्माधिकारी आज अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत सगळे नगरसेवक, सगळे पदाधिकारी, मला सगळ्यांची नावं घेता येतील, त्या सर्वांनी एक आगळा वेगळा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला.